अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वादळी वाऱ्यासह बरसलेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी जमा झाले असून नद्या नाले अगदी तुडुंब भरून वाहत आहेत। सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्वत्र शेतशिवारात पाणी साचले असून पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। बऱ्याच ठिकाणी पीक ही जमीनदोस्त झालेले पाहायला मिळाले, तर वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे देखील उडून गेले आहेत। अनेक संसार उघड्यावर पडले आणि त्यातच बऱ्याच भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्याने नागरिकांना आता अंधारात राहावे लागत आहे। तसेच कांग नदी देखील दुथडी भरून वाहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन जामनेर भुसावळ संपर्क तुटलेला आहे।
अर्ध्या तासात ते पुलावरून खाली पडून राहिलेलं आहे. त्याच्या अर्ध्या तासात पुलाच्या खाली पाणी होतं. पण हा जसं शासन ह्या डिपार्टमेंटच्या म्हणजे आय एम डीच्या हिशोबानुसार त्यांनी जे डिक्लेअर केलं होतं की 2-4 दिवसामध्ये अतिवृष्टी होईल, त्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार आज 11 वाजेला काही भागात जामनेरच्या दक्षिणेकडील भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी झाल्यामुळे जबरदस्त पाणी त्या भागात पडलं. प्रत्यक्ष जामनेरमध्ये एवढा पाऊस नाही पडला, परंतु त्या भागात फार मोठं शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. आणि त्याच्यामुळे हा एवढा पुरीकडे आलेला आहे, कारण हा पहिलाच पूर आहे. आणि त्या पहिल्या पुरामुळे काय झालं का जेवढं काही घाण साचलेली असेल वर्षभराची ती सारी ही निघून गेली. आणि लोकांच्या पुढच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं हा फार मोठा प्रश्न आज सुटलेला आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये याचा फार मोठा पुराचा पाण्याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यात त्याच पद्धतीनं किंवा वाघुरच्या धरणामध्ये पाण्याचं कंटेंट खूप वाढणार आहे आणि त्याचासुद्धा फायदा होणार आहे. तर ही एक चांगली बाब म्हणावं लागेल की देवानं परमेश्वरानं ही चांगली पाणी पाऊल आणि लोकांच्या जीवनाशी चांगला एक गोष्ट केली. परंतु जे नुकसान आता शेतकऱ्याला या बाबतीत झालं तेव्हा त्याचा सर्वे करायला पाहिजे आणि पंचमे लवकर करून त्यांना तेव्हा नुकसान भरपाईसुद्धा द्यायला पाहिजे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.